सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इंडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी कॉन्टैक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999 सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज। तहसील पुलिस स्टेशन की हद में शहर के गैंगस्टर संतोष आंबेकर के भांजे शैलेश केदार सहित दो आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपियों पर आरोप है कि शैलेश केदार और उनके साथी इंगा शेंडे ने एक दुकानदार से 30,000 रुपए का हफ्ता मांगा। जानकारी मिली है कि गत 31 मई को दोपहर करीब 3:30 बजे ऋषि खन्ना सिटी पोस्ट ऑफिस के पास सैलून में कटिंग कराने गए थे। इस दौरान आरोपी शैलेश केदार और इंगा शेंडे ने सैलून में पहुंचकर गाली गलौज कर ऋषि के साथ मारपीट की। शैलेश ने धमकाया कि अगर 30,000 रुपए नहीं दिए तो दुकान बंद करवा दूंगा, तुझे भी जान से मार दूंगा। चूंकि आरोपी शैलेश के आपराधिक रिकॉर्ड के बारे में ऋषि को अच्छी तरह से पता है, इसलिए उसने तहसील थाने में शिकायत दर्ज कराई। 30/5/2024 रोजी फिर्यादी ऋषि अशोक खन्ना वय 34 वर्ष राहणार जागनाथ बुधवारी यांनी समक्ष पोलीस स्टेशन येऊन तक्रार दिली की आरोपी शैलेश केदार व त्याचा एक मित्र यांनी त्याला फिर्यादी जो ऋषि खन्ना यांनी 2018 आरोपी ऋषि केदार शैलेश केदार याच्याकडून जे व्याजाने पैसे घेतले होते ते त्यांनी पूर्ण दिलेले असताना देखील आरोपी शैलेश केदार व त्याचा इतर एक साथीदार यांनी तो सलूनवाले म्हणून जे सलूनचं दुकान आहे भारतमाता चौकात त्या ठिकाणी असताना त्याला तू मला पैसे नाही दिले तर तुझं केमिकलचं दुकान नाही चालू देणार अशी धमकी देऊन मारहाण केली होती। तसेच यापूर्वी त्यांनी जे पूर्वी त्याच्याकडून व्याजाने पैसे घेतलेले होते ते पैसे देऊन झालेले असताना देखील वेळोवेळी धमकी देऊन त्याच्याकडून पैसे घेतलेले आहेत। सदर प्रकरणी आम्ही फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला IPC 387/5/4/5/6 तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 प्रमाणे एक्सटॉर्शन आणि बेकायदा सावकारी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी जो आहे शैलेश केदार तसेच दुसरा निष्पन्न साथीदार कुणाल उर्फ इंगा दत्तात्रय शेंडे हे दोन्ही रेकॉर्ड वरचे आरोपी आहेत। त्यांना दिनांक 1 तारखेला लेट नाईट अटक केलेला आहे। त्यांना काल माननीय न्यायालयात हजर केलं होतं। न्यायालयाने त्यांचा 5 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे। सदरचा गुन्हा पुढील तपास सुरू आहे। यातील जो आरोपी आहे शैलेश केदार यांनी याच्याकडून फिर्यादीने 2018 30,000 रुपये व्याजाने घेतले होते। सदर रकमेचे त्याने व्याज भरून मुद्दलाची रक्कम पण परतफेड केलेली असताना देखील त्यातील आरोपी हा माझे तुझ्याकडे पैसे आहेत आणि तू मला ते पैसे दे अशी 30,000 आणखी रकमेची मागणी करत होता। 30,000 रुपये रकमेची मागणी करत असताना यातील फिर्यादीने जानेवारी महिन्यात त्याला काही रक्कम दिलेली असताना देखील आणखीन तो 30,000 रुपये मागत होता। अशाच प्रकारे त्यांनी जर ते पैसे नाही दिले तर त्याला केमिकलचं दुकान चालू देणार नाही अशी धमकी देऊन मारहाण केली आहे। सदर गुन्ह्यातील अटक जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोघांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे। हा जो आरोपी आहे हा संतोष आंबेकर बरोबर यापूर्वी गुन्ह्यात अटक देखील होता। तसेच दुसरा जो आरोपी आहे कुणाल शेंडे याच्या विरुद्ध पण प्रतिबंधक कारवाई आणि गुन्हे दाखल झालेले आहेत। याद्वारे मी नागरिकांना एक आवाहनही करू इच्छितो की हा जो आरोपी आहे शैलेश केदार यांनी यापूर्वी किंवा भविष्यातही जर अशा पद्धतीने कुणाला व्याजाने पैसे दिलेले आहेत आणि त्या पैशाच्या रकमेपोटी अतिरिक्त रकमेची मागणी करत असून काही धमक्या देत असेल काही करत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तक्रारी दाखल करा आणि सदर प्रकरणी योग्य ती कारवाई करा। आरोपी शैलेश केदार पर इसके पहले भी कई आपराधिक मामले दर्ज है। गैंगस्टर संतोष आंबेकर जेल में जाने के बाद शैलेश ने काफी आतंक मचा रखा था। शैलेश जेल से करीब 6 माह पहले छूट कर आया और अपना दबदबा कायम करने के लिए अब लोगों को डराने धमकाने के साथ उनसे मारपीट करने का आरोप है। फिलहाल पुलिस मामले की जाँच कर रही है।
कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश श्रृंखलवार, BCN न्यूज़ नागपुर।